सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य अक्वाची पाणी बॉटल. नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बेलपिंपळगाव ते मोहटा देवी पायी दिंडीचे रोकडोबा हनुमान मंदिर बेलपिंपळगाव इथून शुक्रवारी 19 जुलै रोजी प्रस्थान झालंय. या प्रसंगी युवा नेते उदयन गडाख यांनी भेट देऊन पायी दिंडी सोहळ्यास आमदार शंकरराव गडाख यांच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी बोलताना उदयन गडाख म्हणालेत की बेलपिंपळगाव धार्मिक परंपरा जपणारं काम करत आहे. गावामधील तरुण ज्येष्ठ एकत्र येऊन विविध धार्मिक कार्यक्रम आणि सोहळ्याचं आयोजन करतात ही बाब प्रेरणादायी आहे. बेलपिंपळगाव येथील महिला पुरुष भाविक मोठ्या भक्तिभावानं गेल्या 26 वर्षांपासून पायी दिंडी सोहळा ही परंपरा जपतायत. दिंडी सोहळ्यासाठी आमदार शंकरराव गडाख यांच्या वतीनं साऊंड सिस्टीम आणि माईक उदयन गडाख यांनी भेट दिली आहे. दिंडी प्रमुख शिवाजी शिंदे यांचा सत्कार करून पालखीचं दर्शन यावेळी घेण्यात आलं. या प्रसंगी सरपंच कृष्णा शिंदे, अशोक कारखाना संचालक अमोल कोकणे, माजी चेअरमन वसंतराव रोटे तसेच ग्रामपंचायत सदस्य किशोर गारुळे तसेच माजी सरपंच बाळासाहेब तराळ, महेश शिंदे, योगेश शिंदे, माजी उपसरपंच बंडूपंत चौगुले, गंगाधर चौगुले, पोलीस पाटील संजय साठे, मुमताज सय्यद, बाबासाहेब रोटे, वसंतराव भद्रे तसेच बाळासाहेब शेंडगे, कैलास शिंदे, रामभाऊ शिंदे, माऊली गटकल, आबा तागड, निवृत्ती सुरसे आदींसह दिंडीमधील भाविक तसेच ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं हजर होते. यावेळी बेलपिंपळगावचे माजी उपसरपंच बंडूपंत चौगुले यांनी आमदार शंकरराव गडाख मित्रमंडळ यांच्या वतीनं 150 भाविकांना रेनकोटचं वाटप केलंय. शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा.